त्यानंतर थेट जाऊया मातोश्रीवरती. काँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांचा पक्षप्रवेश होतोय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत. काही क्षणांपूर्वीच निर्मला गावित यांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आलेलं आहे. त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. निर्मला गावित यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचाही पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून होतोय. शिवसेना आणि भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशानंतर या दोन्ही पक्षांना मोठं खिंडार पडतंय. काही वेळापूर्वीच करमाळ्याच्या माजी आमदार रश्मी बागल या सुद्धा शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत. त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आणि आता निर्मला गावित यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हे पक्षप्रवेश पार पडतायत. अगदी काही वेळापूर्वीच निर्मला गावित यांचा पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. त्यावेळची ही दृश्य. काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत निर्मला गावित. त्यांनी कालच विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला होता आणि आज त्यांनी शिवबंधन हातावर बांधत शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे. निर्मला गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी या सगळ्यांच्या हातावरती शिवबंधन बांधलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम गयारामांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडतंय. काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आज त्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. पक्षप्रवेश सुरू आहे. त्या ठिकाणी संजय राऊत बोलत आहेत. उत्तर महाराष्ट्र हा तसा पूर्वीपासून तिथे शिवसेनेचा प्राबल्य असलेला एक विभाग आहे आणि निर्मलाताईंच्या प्रवेशानंतर ज्या काही तिथल्या उणीवा राहिलेल्या असतील त्या आता दूर होतील आणि संपूर्ण पट्टा हा भगवा झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री. आगामी काळात उत्तर महाराष्ट्र जर बघायला पट्टे कुठले असतात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रच आहे. संपूर्ण महाराष्ट्रच आहे ना म्हणून हे सगळे पट्टे आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतो. पट्टे माझ्या हस्त चिदंबरम ते नंतर बोलतो. या विषयावरती मी एक दोन दिवसांचं बोलणार आहे आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं हे आत्ताचे जे काही राजकीय विषय आहेत ते आणि दुसरा सुद्धा जो एक विषय शेतकऱ्यांचा तोही विषय मी एक दिवसात बोलतो. एकूण जर बघितलं मी कधी अंदाज करत बसत नाही. जिंकायचं म्हणजे जिंकायचं त्याच्यामुळे तो माझा प्रयत्न नेहमी असतो आणि त्याच यांनी जे बाळासाहेबांकडे मी शिकलेलं आहे अंदाज नाही लावत बसते. करायचं म्हणजे करायचं जिंकायचं म्हणजे जिंकायचं. सगळ्या गोष्टी चालू आहेत दिसतात ना तुम्हाला आनंदी आनंद आहे. Thank you.